माझं नाव आहे कल्पना काशीनाथ राऊत. हा अनुभव माझा मिस्टरचा आहे. माझे मिस्टर आहे दोन्ही कानामध्ये ऐकत नाही, म्हणजे ड्युटी करतात कंत्राटमध्ये पण दोन्ही कानामध्ये ते ऐकत नाही. म्हणून मला वंदे मातरमध्ये एक योजना आहे, त्या लोकांनी मला सल्ला दिला की तुमचा मिस्टर नाही ऐकत तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरा, तुम्हाला काहीतरी सल्ला डॉक्टर देतील. मी तशीच सरकारी दवाखान्यात पालघरला गेली, केस पेपर काढून कागदपत्र जमा करून माझ्या नवऱ्याचे तिकडे ट्रीटमेंट चालू केली आणि त्या लोकांनी आम्हाला बोलते तुमच्याकडे रिपोर्ट आहेत का, म्हटले नाही, अद्याप तपासणी काही झालीच नाही. मग त्या लोकांनी आम्हाला बांद्र्याला पाठवलं. मग मी बांद्र्याला गेली. बांद्र्याला गेल्यानंतर तिथे ते पेपर सगळे दाखवले, इकडले पेपर तिकडे दाखवलं. त्या लोकांनी माझ्या नवऱ्याच्या कानाची ट्रीटमेंट केली, मशिनीमध्ये कम्प्युटर वगैरे सगळी तपासणी झाली आणि मग आम्हाला रिपोर्ट घ्यायला दुसऱ्या महिन्यात बोलावलं. त्यांचे रिपोर्ट पण चांगले असे आले, एवढे कानातले टक्के निघाले, एकात निघाले 83 आणि एकात निघाले 75, म्हणजे एवढा बैरा आहे कानात. हा रिपोर्ट घेऊन मी येऊन आणि पालघर हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरला दाखवलं. नाही नाही आमच्याकडे नाही होणार असे कोणी 4 महिने मी फेऱ्या मारल्या पण त्याने काही माझं काम केलं नाही. पण मी बापूला गरणा करून मी तिकडेच जायचे, पुन्हा जायचे कागदपत्र घेऊन. पुन्हा एकदा गेली तर 7 जायला लागते तिकडे, 30 नंबर असतात, 30 नंबरापुढे नंबर नाही, बंद. तेव्हाच ती कानाची सर्टिफिकेट भेटायची होती मला ते कागदपत्र दिल्यावर. तर माझा पहिला नंबर होता, तर तो पेपर तपासणारा आला माणूस, तो सांगते मावशी तुझं काय काम आहे, म्हटलं मला सर्टिफिकेट भेटायची आहे माझ्या मिस्टरची. बोलते दाखवा तुमचे कागदपत्र. ते होऊन लाईन आता चालणार नाही, आता मोठा पेपर लागतो याला, ही तुमची छोटी आहे. मी सांगले आता काय करू मी, आता माझा नंबर तर जाईल हा, आता पुन्हा कधी मी नंबर लावला आहे तुम्ही, ते आता त्याला मी काय करणार, तुम्ही पुन्हा लाईनीमध्ये उभं राहा. आणि लाईनीमध्ये तुम्हाला माहिती आहे सरकारी दवाखाना म्हणजे किती गर्दी असते, मरणाची गर्दी असते. मी बापूंचं नाव घेतलं, बापू आता तूच काहीतरी कर हा माझा लाजचा प्रश्न आहे. मी त्या लाईनीत उभी राहिली, नवीन होल लाईन मी केली. आता ती करून आणल्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाईनीत उभं, म्हणजे काय डॉक्टरला दाखवायला, आता तोच डॉक्टर आहे. मी मना करते आता तोच डॉक्टर आहे बापू, आता परत काय खरं नाही. 5-10 मिनटं उभी राहिली आणि ते डॉक्टर आहेत ना, ते स्वतःहून माझ्याकडे आले. ते स्वतःहून आले, मला सांगते मावशी द्या तुमचे कागदपत्र. ते कागदपत्र दिले मी आणि माझे मिस्टर आणि ते डॉक्टर, आम्ही मध्ये गेले. आता डॉक्टर कोण बसलेली होती, मॅडम होती. तर मग ते डॉक्टर त्यांना बोलले, सांगते ही मावशी सांगते 4 महिने त्याला फेऱ्या करते, तिथं होतं असेल तर द्यायचं, बसतं असेल योजनामध्ये, नाही बसतं असेल तर नको देऊ, त्यांना परत पाठवा. त्या मॅडमने आमचे कागदपत्र सगळे बघितले, माझ्या नवऱ्याचे कानामध्ये तपासणी झाली, तशी लिवत गेली. मला विचारते काका आता कामाला कुठे आहेत, म्हटलं आता त्यांचा वय झाला आहे, कामाला कोणी घेत नाही. पहिले कुठे जायचे, म्हटलं पहिले कंत्राटमध्ये होते, कॅमिल कंपनीमध्ये झाडू मारायला होते. मग ते कागदपत्र आमचे सगळे तिने जमा केले मॅडमने आणि मग मला दुसऱ्या महिन्यात 27 तारखेला बोलावलं आणि माझ्या नवऱ्याची कानाची सर्टिफिकेट मला भेटली, 100% बैरा आहे. आणि त्याच्यावरती आता मला माझ्या नवऱ्याला पेन्शन चालू होणार, ते आता मी फॉर्म भरून द्यायला लावल्यात. म्हणजे ही कामं आता माझी योग्य पटापट होतात. माझ्या बापू मुले, मी बापूला साकरा घातल्याशिवाय कुठल्याही कामाला जात नाही आणि उदे लावल्याशिवाय. आता पुन्हा मी सांगते तुम्हाला एक आणखी माझा अनुभव आहे, बरेच आहेत मला अनुभव. आता दिवाळीमध्ये माझा घ्यास होता तर मी सकाळी माझ्या नवऱ्याला डोळ्याच्या दवाखान्यात नेऊन डोळे चेक करून आणले, जेवण वगैरे झालं, तर सकाळी दुपारी काही झालं नाही. आणि संध्याकाळी 6 माझ्या दिराचा मुलगा सांगते आई चहा कर ना, मी चहा करायला गेली, एकदम जवळच, एकदम घ्यासच्या जवळच मी अशी उभी राहिली. मी खाली काय बघितली नाही, नेहमीप्रमाणे घ्यास चालवत तशी चालवली. आता खालची दांडी फुटलेली होती, घ्यास पार्सल होतं तो, ते काय मला माहिती नाही. मी आपला घ्यास पेटवलं आणि तिथेच उभी राहिलं आहे अशी, म्हणजे बरबडत. म्हणजे बापूंचं असं तर काय मी बरबडत असते, तेवढ्यात ती गॅसमधून आग आली डायरेक्ट सिलेंडरकडे आणि जोरात आवाज झाला ना, तसाच मुलगा माझा धावत आला दिराचा आणि त्याने बटन बंद केला आणि मला तर काय सुचलंच नाही, मी तिथेच उभी आहे एवढी आग लागली तरी. तो काय सांगते इकडे बटन लूज आहे, आई तो गॅस पेटव. पुन्हा तो गेला मला सांगून,
पुन्हा मी घ्यास चालू केला, पुन्हा तो दुसरा घ्यास चालवला, पुन्हा तो तसाच आला. म्हणजे दोन वेळा असं झालं. तिथपर मी शेगडी करायस, मला काही झालं नाही. हे माझे बापू मुले मला हा वाचवलं. म्हणजे किती मोठा अनुभव. नंतर मग ती शेगडी अशी पलटी केली धीराच्या मुलाने, बघते तर तो लांबा घ्यासचा पाईप एवढा फुटलेला होता. किती माझा मोठा अनुभव आहे आणि माझ्या बापूने हे सगळं केलं माझ्यासाठी आणि त्यांनी मला वाचवलं. हरिओम श्रीराम अंबदने नाथ सविद्ध नाथ सविद्ध नाथ सविद्ध हरिओम.